आता पाहूया काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात काल करण्यात आली. अजित पाटील यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन झालं. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी रस्ते सरळ असणं ही चांगली संकल्पना आहे, मात्र ही संकल्पना जनमताच्या रेट्यामुळेच प्रत्यक्षात राबवणं शक्य होईल. विद्यार्थी दशेपासूनच वाहतूक नियमांचं पालन करण्याची सुरुवात झाली पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड, विभागीय माहिती संचालक यशवंत भंडारे, उपायुक्त विजयकुमार फड यांच्यासहित प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकादे यांच्यासहित मान्यवरांची उपस्थिती होती. अभियानाविषयी श्रीकृष्ण नकादे यांनी माहिती दिली. काल 9 जानेवारी 2017 रोजी रस्ते सुरक्षा सप्ताह 28वा रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं या कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगानं काल आपला उद्घाटन सोहळा अजित पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा काल इथं पार पडला. त्याच्या निमित्तानं आपण पूर्ण जिल्हेभरात फिरवण्याकरिता एक चित्ररथ, रस्ते सुरक्षा चित्ररथ अशा अनुषंगानं एक आपण चित्ररथ बनवलेला आहे. तो पूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाईल, बाजाराच्या ठिकाणी जाईल, वेगवेगळ्या शाळांमध्ये जाईल आणि रस्ते नियमांच्या बाबत प्रबोधन करेल. त्याच्यामुळं रस्ते सुरक्षेच्या अनुषंगानं एक रस्ते जागर असं आपण त्याला म्हणू शकू, असं रस्ते जागराचा एक पूर्ण माहोल पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात बनेल अशी आशा आहे. आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम 9 ते म्हणजे कालपासून ते 23 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम RTO कार्यालय औरंगाबादतर्फे घेण्यात येतील.